मशिदीवरच्या भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या आदेशानंतर काही मनसैनिक मात्र थेट आक्रमक झालेत। मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये मनसैनिकांनी भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं म्हटलं। स्पीकरवर हनुमान चालीसा लावायला पोलिसांनी मनसेला विरोध केलाय। तेव्हा काय करत कारवाई करत नाही आणि कसं प्रत्येक टायमाला म्हणजे आपल्या ह्या हिंदू ह्याच्यावरच सगळी मुंबईतल्या कुर्ला परिसरामधली ही दृश्य होती। स्पीकरवर हनुमान चालीसा लावायला पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विरोध केलेला आहे। हनुमान चालीसा लावली जाऊ नये काय म्हणणं पोलिसांचं? पोलीस बोलते की तुम्ही लावू नका। मी लोक कुठल्या नियमाने तुम्ही आम्हाला लावू नका बोलता? आम्ही कुठं परमिशन मागितलं? भोंगा लागला पाहिजे मंदिराच्या अनुसार। एक मिनिट, आमच्याकडे माहिती जाती करायला माहितीये कुर्ल्यामध्ये अनधिक भोगे पाहिजे। आम्ही तेच सांगतोय पण कुर्ल्याचे पोलीस प्रशासन सांगा हनुमान मीटिंग घेऊया। परवानगी कशाला पाहिला? आम्ही परवानगी घेऊन लावलेले आहेत का भोंगे? परवानगी घेऊन लावलेले आहेत का? आमच्यावर एकाही कारवाई झाली तर इथं जेवढे अनधिक मस्जिद आहे तिथे अनुदर भोंगे यांच्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। आम्हाला हनुमान चालीसा आधी होणार आणि मगच मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला ऐका। मी रिक्वेस्ट नाही मी त्याच्याबद्दल पण एक मिनिट आम्ही लावणार दोन मध्ये शिपाई आहे। मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला पोलीस कारवाई इथे करत असतील तर पोलिसांनी मशिदीवर सुद्धा कारवाई करावी। तिथे बोंब लागले आहेत पोलीस समजून सांगतात। पोलिसांचं असं म्हणणं आहे की लाऊडस्पीकर आहे ते सुद्धा काढून टाकावे आणि हनुमान चालीसाचं पठण लाऊडस्पीकरवर होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था राखावी। मात्र कार्यकर्ते हे पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी जसं सांगितलं की आम्ही वेळ दिला होता आणि वेळ दिल्यामुळे आम्ही हनुमान चालीसांचं पठण करणार आहोत। तुम्ही पोलीस समजून सांगतायत तर पोलिसांचं तुम्ही ऐकणार का साहेब? आम्ही पोलीस महाराष्ट्र पोलिसांचा माने राजसाहेब ठाकरे नेहमी सन्मान करतात। आम्ही पण सन्मान करतोय पण आम्ही काय म्हणतोय आम्ही हनुमान चालीसा लावतोय तुम्हाला जर चुकीचं वाटतंय तर आता पण अलीकडे भोंगे लागले तर चुकीचं होते का नाही? पोलीस सांगतायत की आता सध्या पठण नको हनुमान चालीसाचं लाऊडस्पीकरवर। एक नाही आम्हाला आता पठण करायचंच आहे। आम्हाला आताच करायचंय। आम्ही साहेबांचं ऐका फक्त मीटिंग घ्या आतमध्ये आपण बघतोय लाऊडस्पीकर आणलेला आहे। दादा लाऊडस्पीकर लाऊडस्पीकर लागलेला आहे। लाऊडस्पीकर आम्ही हनुमान चालीसा लावणार। आमच्यावरती काय गुन्हे टाकायचे तुम्ही गुन्हे टाका। आमच्यावर गुन्हे टाकल्यावर आम्ही जनतेला विचारणार की आतापर्यंत जेवढे मशिदीवरती भोंगे आहेत किती जणांवर गुन्हे दाखल झाले किती लोकांवरती गुन्हे दाखल झाले? पोलीस सांगतात की आता लावू नका सध्या लावू नका। का नाही लावायचं साहेब? एवढा वर्ष आम्ही सहन केलाय ना। एक दिवस आम्ही नाही लावू शकत का? एक दिवस आम्ही नाही लावू शकत का भोंगे? आम्ही आमच्या देवाचं प्रार्थना नाही लावू शकत का? एक दिवस कारवाई करणार आम्ही केलं तर धार्मिकते निर्माण होते। आम्ही केल्यावर धार्मिकते निर्माण होते आणि हे एवढं वर्ष लावतात त्यांचं काय? आम्ही हनुमान चालीसा लावणार कोणत्या पण आला। त्यामुळे मनसे कार्यकर्ते ठाम आहेत। पोलीस सांगतायत की सध्या शांतता राखावी मात्र कुठलीही शांतता राखण्यास तयार नाहीयेत। आक्रमक मनसैनिक आपण बघतोय। लाऊडस्पीकर थोड्याच वेळात लावलं जाणार आणि त्यावर हनुमान चालीसा बाजूली जाणार। की आप ये मत करो लेकिन हम लोग उनका रिस्पेक्ट करते हैं पोलीसों का लेकिन इतने सालों से मस्जिद के ऊपर भूंगा बजता है हमने कभी उनके ऊपर ये लिया क्या कुछ एक्शन लिया है क्या? तो अगर हम लोग एक दिन हमारे मंदिर के ऊपर हनुमान चालीसा का प्रार्थना लगा गए तो उसमें प्रॉब्लम क्या है? आप लोगों को नहीं करने दिया जा रहा है। हम लोग करेंगे डंके के चोट पे करेंगे। राम लला हम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे उसी तरह से हनुमान चालीसा बच के रहेगी। आपको जो करना है करते रहिए। दरम्यान मशिदीवरच्या भोंग्याबाबत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झालेत। मुंबईतल्या कुर्ला परिसरामध्ये मनसैनिक भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करणार आहेत। स्पीकरवर रामचंद्र के काज सवारे
लाए सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर शौर लाए, रघुपति की नहीं बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई, सबतन तुम्हारो जस गावे, अस कही श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित ऐसा, जम कुबेर दिगपाल जहाते, कभी गोविंद कह सके कहाते, तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिलाए राज पद दीना, तुमरे मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, युग सहस्त्र जो जन पर भानु, ही मधुर पल जानु, प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जल दिलांगी गए अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे देते, राम दुआरे तुम रखवारे, ओतन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लए तुम्हारे सरना, तुम रक्षक काहु को डरना, आपन तेज समारो आपे, तीन लोक हाक देखा पे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपन निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा, तीन बेकाज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अंत जीवन फल पावे, चारो युग पर ताप तुम्हारा, एक प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के सुख विसरावे, अंधकार रघुबर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई, और देवता चित्तन डरही, हनुमत से ही सर्व सुख करही, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलवीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की राई, जो सतरार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुख होई, जो ये पढ़े हनुमान चालीसा, होए सिद्ध साखी गौरीसा, तुलसीदास सदा हरि जेना, ई जेना करि जय महडेरा, पवन तनया संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरूप, सियावर प्रभु राम चंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, जय श्री राम, जय श्री राम, हिंदू धर्म की, हिंदू धर्म की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, मान्य राष्ट्र ठाकरेंचा, मान्य राष्ट्र ठाकरेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आमच्या सावंतवर जरी जप्ती आली असली तरी आम्हाला आमच्या हृदयात आमचा धर्म आहे आणि आमचे देव आहेत, आम्ही तोंडाने हनुमान चालीसा बोलू शकतो, आमच्या सावंतवर जप्ती आली साहेब, आम्ही काय करतो, जप्त्या केलेत पण येणारे दिवस पण आमचे आणि अशा पद्धतीचं आंदोलन होणार की ते कोणाला कळणार नाही, आम्ही आता कुठल्या प्रकारे स्टेटमेंट देणार नाही, कारण हे असं झालं की आम्ही लावतोय का भरपूर त्यांना कळालं आणि त्याचा जास्त करून प्रचार झाला आणि या भोंग्यावरती आज जप्ती घ्यायला आली, आमची मशीन जप्त केलेली भोंग्याची, तुम्हाला कळेल थोड्या वेळात घेऊन गाडी ठेवलेली आहे आमची मशीन, विरोधी पक्षांच्या पोटामध्ये बरोबर आमचे गोळा आलेला आहे,
आमची बातमी ज्या पद्धतीची व्हायरल झाली आहे पोलीस स्थानकाला ही खबर कशी लागली आम्हाला माहित नाही. आज आमचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने केला. आमच्या जेव्हा आमच्या मनामध्ये आमचे श्लोक आमचे जे काही प्रार्थना आहे ते आमच्या मनामध्ये आम्ही रोज त्याचं पठन करतो. या ठिकाणी जरी आमचे लाऊडस्पीकर या ठिकाणी बंद जरी असले आणि पोलिसांनी त्याच्यावर ताबा जरी घेतला असेल तरी आम्ही जाहीर पद्धतीने या ठिकाणी आज हनुमान चालीसाचं पठण या ठिकाणी केलं आहे. भविष्यात अशा आंदोलन उभं राहणार. कोणत्याही मशिदीवर कोणत्याही अनधिकृत धार्मिक स्थळावर कोणत्याही धार्मिक स्थळावर जर अशा प्रकारचे लाऊडस्पीकर आणि भोंगे लागत असतील तर हिंदू समाजाच्या प्रत्येक प्रार्थना स्थळावर अशा पद्धतीचे भोंगे लागणार. आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र सैनिक तंतोतंत या पद्धतीचं पालन करतात. महाराष्ट्र सूचना है आज हम लोग ने मंदिर के ऊपर भोंगा लगाया था. आज हम लोग जनता को सूचना दे रहे हैं, सबको सूचना दे रहे हैं. आज हमने मंदिर के ऊपर भोंगा लगाया था. अगर बाकी के धार्मिक स्थलों से भोंगा नहीं हटा तो वही धार्मिक स्थल के सामने हम हमारा भोंगा लगाएंगे. फिर हम लोग के ऊपर जो केसेस डालना है कायदा सुबह तो तुम संभाल लेना फिर. लेकिन हम लोग हनुमान चालीसा का पठन उसी मस्जिद के भोंगे के सामने करते रहेंगे. हमारे जो प्रोग्राम का हमने जो आयोजन किया है ये दुर्द महाराष्ट्र के जो अन्य विरोधी पक्ष है उनके पेट में बराबर हमारा तीर लगा है. हमारा कार्यक्रम होने से पहले पुलिस स्टेशन को खबर जाती है. हमारा कार्यक्रम होने से पहले पुलिस स्टेशन को खबर जाती है और हमारे कार्यक्रम के ऊपर बंदी आती है. ये कार्यक्रम के ऊपर बंदी आना दुर्दैव है. हमने ये दुर्दैव के जो 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 कोई भी बंदी आई है उस बंदी का हमने विरोध किया है. और हमने हमारे मन में जो आदरणीय प्रभु श्री रामचंद्र और हनुमान जी के बारे में जो श्रद्धा है हनुमान चालीसा का पाठ हमने इस कार्यक्रम स्थल पर हमने किया है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.